लुगजी तुमची टीव्ही मध्ये आणि फिल्म मध्ये एक वेगळी खासी ओळख आहे, बट वी डोंट सी यू रेग्युलरली ऍक्टिंग, तर काय कारण आहे त्याच्या मागे? त्याच्या मागचं एक कारण आहे की मी आता जास्त बिहाइंड द कॅमेरा स्वतःला बघू इच्छिते आणि त्यामुळे मी स्वतःच्या पटकथा लिहिण्यात जास्त बिझी असते आणि अर्थात माझ्या कुटुंबाला सुद्धा माझी गरज अजूनही आहे, मुलं मोठी झाली असती तरी. तर आणि मी ना खूप अशी वेगाने लिहू शकत नाही, त्यामुळे माझा जरा प्रवास कासवासारखा आहे, पण काही हरकत नाही, खूप आनंद मिळतो मला पटकथा लेखनात आणि त्याच्यानंतर ते पिच करून दिग्दर्शन करायची इच्छा आहे, त्यामुळे जास्त मी मग अभिनय वगैरे ह्या गोष्टींकडे लक्ष आता सध्या तरी देत नाही आहे, पण जर काही इंटरेस्टिंग आलं तर मी नक्कीच घेते. आणि काही गोष्टी म्हणजे मराठीत एक वेबसिरीज आहे जी जिओच्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, तर ती फार इंटरेस्टिंग आहे, तर अशा काही जर महत्त्वाच्या गोष्टी किंवा वेगळ्या गोष्टी मिळाल्या करायला तर मी करते. बरं, ॲक्टर जेव्हा डिरेक्टर होते तर तेव्हा तिच्या स्क्रीनप्ले लिहिण्या म्हणजे तुमचा एक प्रोसेस जाणून घेऊ इच्छिते, तिच्या प्रोसेसमध्ये लिखाणाच्या कितपत वेग येतो किंवा तिचं व्हिज्युअलायझेशन दुसऱ्यांपेक्षा वेगळं असतं का? मला असं वाटतं की जे दिग्दर्शक लेखनसुद्धा करतात स्वतःचं, तर अनेक अशा गोष्टी असतात जे ते कदाचित त्या स्क्रिप्टमध्ये लिहित नसतात, कारण त्यांना माहिती असतं की त्या कशा आपण सादर करणार आहोत. आणि तो एक खूप महत्त्वाचा भाग आहे मला वाटतं, कारण लेखन कुठल्याही गोष्टीचं एक स्पाईन असतं आणि मूळ असतं आणि पाया त्याचा लेखनच असतो, त्यामुळे त्याच्यावर जर तुमचं प्रभुत्व असेल तर मग व्हिज्युअलायझेशन करायला पण खूप सोपं होतं असं मला वाटतं. तुम्ही आणि आशुतोषजी म्हणजे ॲक्टिंगचे एकदम मोठे भले मोठे पिलर आहात, ते एव्हर यू डिस्कस अबाउट द प्रोजेक्ट किंवा काय सिलेक्ट करायचं काय नाही? नक्कीच, कारण मला खूप फायदा मिळतो की माझा सखा जो आहे, जो माझा म्हणजे नवरा आहे, तो ह्या क्षेत्रातला आहे आणि त्याला इतकी समज आहे आणि सगळ्या कुठल्याही गोष्टींचं म्हणजे मी जे लिखाण करते ते सुद्धा आणि मी जे काही ॲक्सेप्ट करते वेबसिरीज असेल फिल्म्स असतील त्या सगळ्या डिस्कस केल्यानंतरच मी होकार देते. आणि इव्हन लिखाणात म्हणजे तेही लिहितात आणि मीही लिहिते, त्यामुळे आमचं हे आदानप्रदान चालूच असतं विचारांचं आणि ते फार महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. बरं, तुम्ही सुपर ॲक्टर आहात दोघंही, नवरा बायको तुम्ही आणि आशुतोषजी, तर कधी तुम्ही दोघं ऑन स्क्रीन एकत्र येणार आहात का, किंवा वेन यू डिसाईड टू बी अ बिहाइंड द कॅमेरा तर त्यांना डिरेक्टर डिरेक्शनमध्ये? त्यामुळे आता ती जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा मला खूप आवडेल त्यांना निर्देशित करणं. आणि अर्थात एकत्र काम करायला पण खूप आमची इच्छा तर आहे, पण असं विलक्षण असं मिळालं पाहिजे म्हणून आम्ही दोघंही म्हणजे खुश होऊया. पण तुम्ही आशुतोषांबरोबरचा काही सब्जेक्टबद्दल डिसाईड कराल का? आशुतोषबद्दल जिंच्या काही विषयाबद्दल सांगू शकाल का जे तुम्ही डिरेक्ट करणार आहात आशुतोषजींना? ब्लॅक कॉमेडी येते. ओके, आणि त्यांचा डबल रोल आहे. सुपर. मॅम, एक शेवटचा प्रश्न, आम्हाला माहिती नाही तुमची मुलं काय करतात सध्या आणि त्यांचे फ्युचरचं काय प्लॅन तुम्ही केलं आहे का, त्यांनी काही प्लॅन करून तुम्हाला सांगितलं आहे का? आम्हीही त्यांच्याबद्दल प्लॅन नाही केलं आणि त्यांनीही स्वतः आतापर्यंत काहीच केलेलं नाही आहे. त्यांना ह्या क्षेत्रात अजिबात, तुम्हाला आम्ही प्रोत्साहित करू, तुम्हाला जे क्षेत्र चूज करायचं आहे त्याच्या